स्वामींचे भक्त सर्वत्र विखुरले आहेत। रत्नागिरी जिल्ह्यातील गावखडी येथील स्वामींच्या मनोरथ यात्रेचे काल सोलापुरात आगमन झाले आहे। स्वामींच्या भक्तांनी जल्लोषात स्वागत करीत पूजेनंतर महाप्रसादाचा लाभही घेतला आहे। श्री स्वामी समर्थांची कोकणातील मनोरथ पूर्ती महाबली यात्रा श्री क्षेत्र गावखडी तालुका रत्नागिरी येथील पदयात्रा कोकणातून पायी निघून 22 डिसेंबरला श्री क्षेत्र अक्कलकोट येथे पोहोचणार आहे। त्याआधी काल रात्री या पालखीचं आगमन सोलापूर येथे शिवप्रताप मंगल कार्यालय साठे वस्ती येथे झालं। यावेळेस घाटगे जाधव परिवार तसंच स्वामी भक्तांनी त्यांचं स्वागत केलं। यावेळी बोलताना या यात्रेचे प्रमुख श्री दास महाराज म्हणाले, कोकणातील दऱ्या खोऱ्या आणि पर्वत रांगांना पार करून ही पदयात्रा अविरतपणे श्री स्वामी समर्थ नामाचा जयघोष करत चालत असते आणि मार्गावर असंख्य स्वामी भक्त या पदयात्रेच्या स्वागतासाठी उभे असतात। आणि स्वामी देवांची कृपा अशी आहे की जो पदयात्रे या पदयात्रेमध्ये चालतोय आणि जो स्वामी भक्त या पदयात्रेचं स्वागत करण्यासाठी अथवा दर्शनासाठी थांबतो त्याचं सुद्धा मनोरथ स्वामीदेव सिद्ध करतात असा स्वामी भक्तांचा अनुभव आहे। आणि ही पदयात्रा ज्यावेळेला म्हणजे 22 तारीखला अक्कलकोटमध्ये प्रवेश करते त्यावेळेला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कर्नाटकमधून आंध्र प्रदेशातून असंख्य स्वामी भक्त या पदयात्रेमध्ये सहभागी होतात। तदनंतर स्वामी समर्थांची आरती या ठिकाणी संपन्न झाली। आणि सर्व उपस्थितांनी त्यानंतर महाप्रसादाचा लाभ घेतला। यावेळेस आकाश जाधव मित्र परिवारांच्या वतीनं सर्व व्यवस्था करण्यात आली होती। या कार्यक्रमास स्वामी भक्तांनी गर्दी केली होती। यावेळेस सोलापुरातील प्रसिद्ध सर्जन डॉक्टर विजय कानेटकर यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळेस त्यांनी स्वामी विषयांच्या आपल्या भावना व्यक्त केल्या। हा पेशाच असा आहे, वैद्यकीय व्यवसाय तो स्वीकारला कारण त्यांनी दिला म्हणून। हा वैद्यकीय व्यवसाय म्हणजे सेवा करण्याचा व्यवसाय आहे। खूप कमी लोकांना ही अशी संधी मिळते की एखाद्यावर उपचारही करायचा आणि आपला चरितार्थही चालवायचा। ह्या दोन्ही गोष्टी खूप कमी साधतात। ती दिले ही कुठेतरी परमेश्वराची स्वामी महाराजांची, माझा विश्वास पूर्ण स्वामी महाराजांचा आहे। आजपर्यंतच्या जवळजवळ 50 वर्षाच्या वैद्यकीय सेवेमध्ये फक्त स्वामी महाराज आणि स्वामी महाराज यांनीच माझ्यावर कृपा करून जे काय काम करून घेतलं, जे काय सेवा केली ती फक्त स्वामी महाराजांच्याकडनं झाली।